नमस्कार भोसले साहब, मी राघव बेळे, ते फक्त फायद्यावरती केस टाकणारे भोसले साहेब तुम्हीच का? मीच आहे, आपण कोण? अहो, बऱ्याच वेळा मी तुम्हाला टीव्हीवरती पाहिले. मी तुम्हाला भेटायला पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण तुम्ही तिथे नव्हता. आधी ते घरचा पत्ता सुद्धा देत नव्हते, मग त्यांनी पत्ता दिला. मी चाळीसगाव वरून आलोय, मला फक्त फायदा ऍप बद्दल बोलायचं होत. मी आत येऊ का? तुम्ही हात जोडू नका काका, या या आत. डॅमेज कंट्रोल ऑलमोस्ट झालेला आहे. विजय भोसलेला नोटीस सर्व झाली आहे. आता आय डोंट थिंक तो आपल्या अगेन्स्ट काही बोलेल. आणि आपण अल्गोरिदम चेंज केलं होतं, त्याचेही रिझल्ट्स दिसलेत. आपल्याकडे खूप टेस्टिमोनियल्स आहेत पब्लिकचे. गेले काही दिवस पब्लिक फक्त जिंकत आहे. हे टेस्टिमोनियल्स आपण सोशल मीडियावर फ्लड करून टाकलेत. सो आता लोकांना असं वाटतंय की फक्त फायदा इज अ जेन्युइन ॲप आणि इथे खूप पैसे जिंकता येतात. इनफॅक्ट पुणा, सतारा, चंद्रपूर इथले जे आपल्याला फंडिंग करणारे लोकल पॉलिटिकल लीडर्स आहेत, त्यांनीही आपल्या फेवरमध्ये स्टेटमेंट दिली आहेत. सो इट्स ऑल लुकिंग गुड. आता आपण सेफ आहोत. सांगा काय सांगायचं तुम्हाला फक्त फायद्याबद्दल. नाही काका, हिला अजिबात घाबरू नका. हे आमच्यातलीच आहे, फॉरेन्सिक मध्ये काम करते, भुसुंधरा गोडबोले, माझी खास मैत्रीण आहे, एकदम खास. हा, विश्वासातली आहे. तुम्ही बिंदास तिच्या समोर बोलू शकता. हा बोला. म्हणजे झालं असं, माझे जावई एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते, माइलस्टोन्स कन्स्ट्रक्शन. पण कोविडमध्ये त्यांची नोकरी गेली, मग सगळंच ठप्प झालं. माझ्या मुलीनं आणि त्यांनी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला. मग कोविडची लाट संपल्यानंतर ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला जम बसायला वेळ लागला, त्या सुमारास कुठून काही माहीत नाही. पण माझे जावे फक्त फायदा या ॲपवरती खेळायला लागले. हे त्यांना कोणी सांगितलं की ते त्यांचं त्यांचंच खेळायला लागले? ते काही माहीत नाही, पण सुरुवातीला ते वेळ घालवायला खेळत होते, पण नंतर त्यांना व्यसन लागलं. माझी मुलगी म्हणाली ते बऱ्यापैकी जिंकले होते, अगदी 25-30 हजार जिंकले होते. मला कळलं तेव्हा मी त्यांना बोललो, हे काही खरं नाहीये, तुम्ही व्यवसायावरती लक्ष द्या. अहो, लॉटरीच्या तिकिटाचं कसं असतं, आपण घेतो आणि नंतर ते विसरतो सुद्धा, तसंच आहे ते. तुम्ही फक्त व्यवसायावरती लक्ष द्या. मला हो हो म्हणाले, पण माझं काही ऐकलं नाही होते ना. दिवस रात्र फक्त पैसा कमवायला लागले, तेही अशा मार्गाने. मग माझी मुलगी एकटी तो व्यवसाय सांभाळायला लागली. माझ्या मुलीला एकटीला बिझनेस झेपेना. एक दोनदा डिलिव्हरीसाठी मी सुद्धा गेलो. पण हा, दिवस रात्र फक्त फायद्यावर गेम खेळण्याशिवाय काहीच करत नव्हता. मी एक दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी, पण माझी मुलगी म्हणाली फक्त फायदा गेमने त्यांना नुसतं वेड लावलंय, दुसरं काही त्याने सुचतच नाही. मग ते जास्त पैसे टाकायला लागले. हो, तसे ते चांगले होतं, पण नंतर ते पूर्ण कर्जबाजारी झाले. त्यांनी नातेवाईकांकडनं पैसे घेतले होते, मित्रांकडनं घेतले होते,
आणि प्रायव्हेट सावकारांकडून सुद्धा पैसे घेतले होते. टोटल किती कर्ज? 19 लाख. हे सगळं तुम्हाला कधी कळलं? एकदा एका नातेवाईकांचा फोन आला होता, आमचे पैसे कधी परत करते म्हणून. तो जावई बापू म्हणाले दुप्पट करून देतो म्हणून. तेव्हा मी जावई बापूंना विचारलं, पण ते काही बोलत होते हो? एवढा शिकलेला माणूस पण एखाद्या स्वप्नात असल्यासारखा बोलत होता. प्रचंड मोठमोठे आकडे सांगायला लागला. मग माझाही आवाज चढला आणि दुसऱ्या दिवशी जावई बेपत्ता झाले हो. किती दिवस झाले? 7 महिने झाले. तेव्हापासून माझं मन मला खाते. मी त्याने जाब विचारला आणि ते घर सोडून निघून गेले. पर त्यांनी काही चिठ्ठी चपाटी वगैरे काही सोडलं का मागे, मेसेज वगैरे काही? काहीच नाही हो साहेब, ते गायब झाले. आम्हाला वाटलं कर्ज फेडायचं नाही म्हणून निघून गेले असतील. आम्ही सामान्य माणसं, घरातलं सोनं विकून सुद्धा एवढे पैसे आले नाही. येणेकरी फोन करायला लागले, धमक्या द्यायला लागले. फार त्रास झाला हो साहेब. 4 दिवसापूर्वी बातम्यांमध्ये ऐकलं आणि त्या फक्त फायद्याचं नाव 50 वेळा तरी कानावर पडलं. तेव्हा मला कळलं आमच्या जावयासारखे गायब झालेले कित्येक माणसं आहेत आणि तुम्ही त्या फक्त फायदा कंपनीच्या विरुद्ध बोलतात म्हणून मी तुम्हाला शोधत इथपर्यंत आलो. काळजी करू नका काका, हा तुम्ही एकदम योग्य जागी आलात. जे काही झालंय हे प्रकरण मला माहिती आहे आणि बरोबर आहे, मीच तो जो या फक्त फायद्याच्या विरोधात आवाज उठवतोय. आपण हे व्यवस्थित करू. हा मला सांगा, तुमचे जावई तुमच्या बरोबर 40 गावला राहतात बरोबर? नाही नाही, ते नाशकात राहायचे. ते बेपत्ता झाल्यावर मी माझ्या मुलीला घेऊन 40 गावला आलो. नाशिकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली असेल ना? हो, पण त्याचा संबंध फक्त फायदा यापशी असतो हे माहीत नव्हतं. ते आत्ता लक्षात आलं. ओके, मला सांगा कर्जाची जी काय अमाऊंट आहे 19 लाख, त्यापैकी किती कर्ज तुम्ही फेडले? अहो जेवढं जमेल तेवढं फेडलंय मी, पण 19 लाख एवढी कुवत नाहीये हो आमची. आत्ता सुद्धा मी इथे आलोय ते मी माझ्या मुलीला सांगितलेलं नाहीये. काळजी करू नका काका. मला सांगा मुंबईत कुठे राहता काका तुम्ही? जोगेश्वरीला, रामेश्वर लॉज. बरं, हे बघा विषय असा आहे काका, जे काही चाललंय ते व्यवस्थित चाललंय. आता आपण हे अजून पुढे नेणार आहोत. हे तुम्ही मला सांगितलं, आता हे जाऊन माझे एक सिनियर आहेत मॅडम, त्यांना मी जाऊन सांगणार आहे. नंतर मी आणि आमच्या मॅडम आम्ही तिथे तुम्हाला भेटायला येऊ त्या लॉजवर. आता जे काही तुम्ही मला सांगितलं हे सगळं त्यांना सांगा, अजिबात घाबरायचं नाही. हा आपण ते ऑफिशियल स्टेटमेंट तुमचं घेऊ, त्यानंतर आमचा एक वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याकडे आपण जाऊ, हे सगळं त्यांना सांगू. म्हणजे काय, हे जे फक्त फायदा ॲप आहे त्याच्या विरोधात तुम्ही एक भक्कम पुरावा आमच्या हाती आलाय हे सगळ्यांना कळेल. फक्त त्यासाठी तुम्हाला न घाबरता ऑफिशियल स्टेटमेंट द्यावं लागेल. देणार ना? बघा, माझा जावई जर का मला सापडणार असेल ना, तर या फक्त फायदा या ॲप विरुद्ध बोलायला मी कुठेही यायला तयार आहे आणि कधीही यायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा. लक्ष द्या जरा, बायकोकडे किती घुसलेत त्या मोबाईल मध्ये. तू अजून घरी कशी? हेच म्हणते मी,
काल सांगितलं होतं की नाही आज उशिरा जायचंय म्हणून. विसरलो. मी काय म्हणते पोलीस स्टेशनला. अगं ऐक ना, तुझी ड्युटी उशिरा सुरू होणार आहे, माझी ड्युटी आताच सुरू झाली. हा तू जा कामावर जा, बोलू राजच्याला काय असेल ते. जायच्या आधी देवळात जाणार आहे एवढंच सांगायचं होतं. हा चांगलंय चांगलंय, आणि देवाला हे पण सांग माझं नावर हारू दे कधीतरी. काही बोलता का हो तुम्ही. सांगते मी देवाला माझा नवरा आज तरी हरू देत. चहा घ्या ना, दुसऱ्यांदा गरम केलाय. हा येतो येतो. चला येते आम्ही. हा बाय बाय. चाळीस ग सेम आहे मॅडम, पॅटर्न सेम आहे. जवळचा माणूस गायब झालाय, लोन घेतलंय, कर्जाची अमाऊंट आहे 19 लाख, फक्त फायदेशीर संबंध आहे. त्या पोलिसांनी काय केलं. पोलीस काय करणार, मिसिंग केस म्हणून नोंदवली हो. अरे त्या काकांना असं वाटत होतं की ज्यायला आपणच त्या आपल्या जावयाला जाब विचारला म्हणून जावई घर सोडून गेला. फक्त फायदेशीर कनेक्शन आहे त्यांना पण आत्ताच कळलं ना बेळे काकांना. ते कुठे आहेत आता. मुंबईत आहेत. जोगेश्वरीला हॉटेलमध्ये राहतात. काय करायचं ठरवलंस. एक आहे मॅडम डोक्यात, बघा आपण काय करू, बेळे काकांकडे जाऊ. म्हणजे माझं बोलणं झालंय, तुम्ही पण एकदा बोला, मग बेळे काकांना घेऊ आणि शेरेकर साहेबांकडे जाऊ. खरं तर कमिशनर साहेबांकडे जायला पाहिजे आपण, पण ठीक आहे. शेरेकर साहेबांना जाऊन आपण सांगू की बघा हा माणूस आहे, म्हणजे मी जे म्हणतोय त्यात तथ्य आहे, मी उगाच फाक्या मारत नव्हतो, हे सत्य आहे, या माणसाच्या बाबतीत घडलंय सगळं, असं पुरावा आहे मॅडम. प्लस तिसरीच व्यक्ती सांगते म्हटल्यावर ऐकून पण घ्यावं लागेल. करेक्ट. हा पटतंय ना. येस चला 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 चला. विजय नायककडे काय झालं, आपलं काही बोलणं नाही झालं त्यानंतर. पलटी मारली मॅडम. व्हाट. नायकला मोठा डोस दिलाय शेर, मला पक्की खबर आहे. काल भोसले नायकला भेटायला गेलेलं पण नायक पूर्ण पलटला. रेकम्या हातेने परत जावं लागलं भोसलेला. आता नायक भोसलेला तर सोडाच, मनातल्या मनात पण काय बोलणार नाही. तुला पण मनातल्या मनात फार वाईट वाटलं असेल नाही का, ज्या नायकने तुला काम शिकवलं, तुला राईट हँड बनवलं, आता त्यालाच डोस द्यावा लागतोय. नाही नाही शेर असं काही नाही. तोच तो. अरे पण त्याला तर आपण मोरेश्वर साप्तेचा खुनी म्हणून पकडलं होतं. अहो मॅडम नीट आठवा, तो इतका फ्रॉड होता. आपल्याला म्हणाला की नाही नाही माझं नाव जेम्स बॉन्ड आहे, तिथं काय नाव लिहिलं होतं माहितीये, जयराम. अर्थात ते पण नाव फ्रॉडच असणार आहे, पण गंमत बघा मॅडम, विषय असा आहे की मी तिथे पोचण्याआधी हा त्या नायकला जाऊन भेटला. झालं, नायक घाबरला. टेक्निकली तो आणि नायक एका गँगचे असायला पाहिजे. पण नायक आता आपल्याकडे स्टडीत आहे ना, त्यामुळे नायक हा ह्या लोकांसाठी डेंजर आहे. कसं करायचं माता. मॅडम एक एक गट फिलिंग सांगतो माझं, बघा नायक हा घाबरला असला ना तरी नायकला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे मॅडम वाटतंय मला. फक्त आपण ना ती जागा ती स्पेस त्याला तयार करून दिली ना तर नायक 100% आपल्याशी बोलणार, म्हणजे असं मला वाटतंय. भरती जाऊ द्या, मी काय म्हणतो आधी आपण बेळे काकांचं बघू. चला. काका काय, कोणाचे काका. अहो काकांच्याच व्हायचे ते. तू येऊ नकोस, मी जाऊन बोलते त्यांच्याशी. याला काय अर्थ. अच्छा म्हणजे मी ते नायक कडे मी तुम्हाला नेलं नाही म्हणून आता तुम्ही बेळे काकांकडे मला नेणार नाही. मॅडम चूक आहे की ते नायक कडे तू जाणार हे या लोकांना आधीच कळलं होतं, म्हणून ते आधी नायक कडे गेले आणि त्यांनी त्याला घाबरवलं. म्हणजेच काय, ते माझ्यावर वॉच ठेवून आहे. पण का. फक्त फायदा ऍप बद्दल तोंड उघडलंयस तू, त्यामुळे सगळ्यात आधी बेळेंना सिक्युअर करायला हवं. म्हणूनच मी त्यांना इथे घेऊन येते, मग आपण त्यांना शेरेकर सरांकडे घेऊन जाऊ. यस मॅडम. राघव बेळे
रूम नंबर दीक्षे दो कुठे पहिला मार मिस्टर बेळे मिस्टर बेळे एकशे दोन च दार उघडत नाही आहेत का ते आहेत ना नक्की हो डुप्लिकेट चावी आहे का अशी चावी देता येत नाही आता देता येते हा मॅडम काय प्रॉब्लेम झाला का डुप्लिकेट चावी घ्या आणि दार उघडायचं मॅडम चा सांगू चल उघड मॅडम तुझा मी तेच मिस्टर बेळे मिस्टर मला पण काम आहेत मॅडम ऑफकोर्स मी एवढंच सांगायला बोलवलं होतं की तुला जे हवं होतं ते झालंय म्हणजे मी रेफरीशी बोलले त्यांनी मला अल्गोरिदम चेंज करायला सांगितला जो मी केलाय सो आता फायदा फक्त आपला होईल पब्लिकचा नाही विजय फॉरेन्सिकला बोलावलंय पोहोचतील ते आता विजय काय मला जरा पहिल्यापासून सांगा ना काय काय झालं ओके मी रूम मधनं आत आले इकडे अंधार होता मी लाईट्स ऑन केले लाईट्स ऑन केल्यावर अंदाज घेत घेत मी इथपर्यंत आले बघितलं तर हे असेच शांत झोपलेले होते म्हणजे झोपेतच त्यांची डेथ झाली असावी शरीरावर इतर कुठल्याही खुणा नव्हत्या म्हणजे जखमा वगैरे असं काहीही नाही आजूबाजूला कुठेही काही फाऊल प्लेच्या खुणा नाहीत सो प्राइमा फेसी ही नॅचरल डेथ असावी असा माझा अंदाज आहे नाही नाही मला नाही वाटत मॅडम ही नॅचरल असं कसं होईल मॅडम काल रात्री हा माणूस माझ्या घरी आला होता ठणठणीत होता तासभर आम्ही घरात बसून गप्पा मारल्या अचानक तो गेला असं कसं काय विजय अरे मी हे सगळं बोलतेय म्हणजे मला हे सगळं पटतंय किंवा मला दुसरं काहीच वाटत नाहीये असं त्याचा अर्थ नाहीये ना मग मला पण वाटत नाही ना मॅडम मला पण कळत नाही हे जर म्हणतोय मी तुम्हाला मग काय करणार होत आपण
जे काही घडलंय ते आपल्या समोर येते असंय. काय करणार आहोत आता या माणसाला उठवून त्याला नाही ना विचारू शकणार. असा कसा अचानक मेलास तू बाबा? काय विजय तू? जे काही आहे ते आपल्यालाच शोधून काढावं लागणार आहे ना. या केस मध्ये मी जेवढ्या डेड बॉडीज पाहिल्यात ना तेवढ्या आजपर्यंत एका केसशी रिलेटेड कधीच पाहिलेल्या नाही. असंख्य आयसोलेटेड पण कनेक्टेड केसेस. स्ट्रेंज, व्हेरी स्ट्रेंज. कोड तर आहे मॅडम आपल्या समोर, सोडवायचं पण आपल्यालाच आहे. जाऊ दे ना, एकमेकावर चिडून काय होणार आहे का? शांत डोक्याने विचार करूया. अच्छा आता हे कोड सोडवायचं असेल तर इथे कुणापासून सुरुवात करावी लागेल? मॅनेजर.